नमस्कार मित्रांनो, मी आहे विठ्ठल भंडारे आणि तुमचं स्वागत आहे नवीन एका व्लॉगमध्ये। तर मित्रांनो, आज आम्ही जात आहे मुंबईला ट्रेनद्वारे। तर आता आम्ही मधवावीमध्ये आहे, म्हणजे आमचं गाव। इथून आम्हाला बसने मिरजला जावावं लागतं। मिरज इथून 35 किलोमीटर अंतरावर आहे। बस तिकीट प्राइस ही पर पर्सन 65 रुपये आहे। मित्रांनो, मधवावी हे कर्नाटकातील बेळगाव डिस्ट्रिक्टमधील एक गाव आहे। मित्रांनो, समोर जे दिसत आहे ते मिरजचे रेल्वे स्टेशन आहे। नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, आज आम्ही चाललो आहे मुंबईला। मित्रांनो, बस स्टँड पासून रेल्वे स्टेशन हे फक्त 8 किलोमीटर अंतरावरती आहे। मित्रांनो, मुंबईला येते वेळी वंदे भारत एक्सप्रेस देखील पाहायला भेटली। मित्रांनो, आम्ही कोयना एक्सप्रेसची स्लीपरची तिकीट बुक केलेली। मित्रांनो, तुम्ही पाहू शकता ही आहे कोयना एक्सप्रेस। मित्रांनो, मॉर्निंगला 9:20 कोयना एक्सप्रेस ही मिरजमध्ये येते आणि तिथून मुंबईसाठी 470 किलोमीटरचा प्रवास आहे। मित्रांनो, सध्या आता आम्ही ट्रेनच्या आतमध्ये आहे आणि इथून जवळजवळ मुंबई 470 किलोमीटर आहे आणि स्लीपर ट्रेनचं तिकीट प्राईस 280 रुपये पर पर्सन आहे। तर चला, तुम्ही हा व्ह्यू एन्जॉय करा। मित्रांनो, तुम्ही पाहू शकता ट्रेनमधील स्लीपरचे डबे ह्या प्रकारे आहेत। मित्रांनो, मिरज टू मुंबई जाते वेळी जवळजवळ 18 ते 19 स्टेशन लागतील। मित्रांनो, तिकीट प्राईसचं सांगायचं झालं तर जनरलची प्राईस 105 रुपये आणि स्लीपरची प्राईस 285 रुपये आणि थर्ड एसीची प्राईस 755 रुपये आणि सेकंड एसीची प्राईस 1070 रुपये आणि फर्स्ट एसीची प्राईस 1795 रुपये आहे। मित्रांनो, ट्रेनने जाते वेळी खूपच खतरनाक, म्हणजे खूपच सुंदर दृश्य तुम्हाला पाहायला भेटेल।
मित्रांनो, तुम्ही समोर पाहू शकता पवनचक्कीचं किती सुंदर व्ह्यू पाहायला भेटत आहे. मित्रांनो, मुंबईला जातेवेळी अशा प्रकारचे खूप सारे टनल पाहायला भेटतील. मित्रांनो, जातेवेळी पुन्हा एकदा आम्हाला वंदे भारतचे दर्शन झाले. आय थिंक वंदे भारत पुणे टू कोल्हापूर जात असणार. मित्रांनो, तुम्ही समोर पाहू शकता कशा प्रकारे ढग हे डोंगराला टेकले आहेत. Thank you.
मित्रांनो, एकदा का पुणे स्टेशन पाटी गेलं त्यानंतर लोणावळामधील व्यू हा खूपच खतरनाक पाहायला भेटेल। खोलदरी आणि डोंगर आणि डोंगराला टेकलेले ढग खूप सुंदर व्यू दिसतो। मुंबईला पोहोचेपर्यंत पाऊस देखील सुरू झालेला। तुम्ही पाहू शकता किती खतरनाक वीज कडकडत आहे। मित्रांनो, जवळजवळ 8 तासाच्या प्रवासानंतर आम्ही 7:30 मुंबई म्हणजे ठाणे या स्टेशनला येऊन पोचलो। हे आमचे लास्टचे स्टेशन होते, इथेच आम्ही उतरणार होतो। त्यानंतर आम्हाला इथून विक्रोळी ह्या ठिकाणी जायचं होतं। तर मित्रांनो, तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा।